आयचो जो विशय आमच्या प्रेस कॉन्फरन्साचो आसा तो म्हणल्यार गोंयांत सगळ्यांक खबर आसतलें की आज जे बीजेपीचें सरकार आसा तें करप्शनान कंप्लीट बुरबुटलां आनी प्रत्येक डिपार्टमेंट प्रत्येक सॅक्टरान आज करप्शन चल्लां आनी मीस गवर्नन्स चल्लां आनी हे मीस गवर्नन्साचो फटको हे कॉमन मनशांक गोंयचे जनतेक बसता. अशें जेन्ना चल्लां ते वेळार म्हाका दिसता गोंयांत कितलेशेच जे इंडिविज्युअल्स आसा किंवा एक्टिविस्ट आसत किंवा राजकीय पक्षांतले लोक आसत ते समाज कार्यकर्ते आसत ते वेगवेगळे विशय RTI वापरून ते लोकांच्या फुडल्यान हाडपाचो प्रयत्न करतात. तशेंच ते RTIच्या आधारान सरकारान जे कितें घडटा ताजे इन्फॉर्मेशन मेळून ते ताजेर एक आवाज काडटात किंवा ताजेर कंप्लेन्स फायल करतात, गरज पडल्यार कोर्टान वतात. आनी एक गजाल लक्षांत घेवपाची गरज आसा ती म्हळ्यार रायट टू इन्फॉर्मेशन एक्ट 2005 हो काँग्रेस सरकार त्या टायमा वयल्या देशाच्या जनतेक दिल्लो. हो रायट टू इन्फॉर्मेशन एक्ट म्हणजे कितें? रायट टू इन्फॉर्मेशन एक्ट म्हणल्यार प्रत्येक मनीस हे देशाचो नागरीक हो ताका रायट आसलो की सरकारान कितें चलता हो ताका हक्क म्हणून मेळचो म्हणून. इट इज रायट टू इन्फॉर्मेशन, नॉट प्रिविलेज टू इन्फॉर्मेशन. RTI जो आसा तो एक प्रिविलेज म्हणून दिल्ली ना जी सरकार केन्नाय विड्रॉ करूंक शकता किंवा सरकार डायल्यूट करूंक शकता. हो रायट हो प्रत्येक देशाच्या नागरिकाचो रायट आनी असो रायट काँग्रेस सरकारान दिल्लो जे काँग्रेसीचेर बीजेपीचे लोक भ्रश्टाचाराचे आरोप करताले, सरकाराचे मिसमॅनेजमेंटाचो आरोप करताले. पण लक्षांत घेवपाची गरज आसा की हे पावर कॉमन मनशाक काँग्रेस सरकारान दिल्ली. आनी जर आमी बीजेपीचो कार्यकाळ पळयत, सेंटराचो तांचो पळयत किंवा गोंयचो तांचो लोकल आमी जर कार्यकाळ पळयत फाटले 10-12 वर्सांचो आमी कंटिन्युअसली पळयलां की सरकार हे फक्त एक आपूण नॉन करप्ट प्लँकाचेर सत्तेर आयिल्ले. पण 2012 बीजेपीचे सरकार सत्तेर येत पासून तांच्यांनी म्हाका दिसता सगळे रिकॉर्ड करप्शनाचे भ्रश्टाचाराचे तोडल्या. मिस गव्हर्नन्स तर सामके तांचे गटर कशे ओवरफ्लो जाता सगळ्याक तशें जाता. रस्त्याची परिस्थिती दुर्दशा तुम्ही पळयल्या, सर्रास भ्रश्टाचार चल्ला. फाटल्या दिसांनी सुद्दां काय आमी इन्फॉर्मेशन हाडलेले रस्त्याचे डुप्लिकेशन कशें केल्लें तें. ही सगळी इन्फॉर्मेशन कशें भायर येवपाचें आनी लोकांच्या हितान आमी कशें झगडपाचें जाल्यार रायट टू इन्फॉर्मेशन एक्ट हें एक माध्यम वापरून ते इन्फॉर्मेशनाचो आमी वापर करून लोकांचे विषय सॉल्व करपाची गरज आसा. आतां रायट टू इन्फॉर्मेशन एक्ट गोंयभर परिस्थिती जी आमी कांय एक्टिविस्टा कडेन उलयता, कांय पत्रकारां कडेन उलयता, कांय पॉलिटिकल लोकां कडेन उलयता तांचे कडल्यान एक आमकां गजाल कळून आयल्या की फाटल्या कांय वर्सांनी रायट टू इन्फॉर्मेशन एक्ट कंप्लीट सेबोटेज करपाचो प्रयत्न हे सरकारान केला. जेन्ना इन्फॉर्मेशन मागता पयलीं म्हणल्यार 30 दीस पर्यंत ताका वॅलिडिटी आसता 30 दिसांनी इन्फॉर्मेशन दिवपाक जाय म्हणून. 30 दीस पर्यंत पयलीं म्हणल्यार इन्फॉर्मेशन दिनात, निमाणो एक दीस आसतना ते लेटर इश्यू करता म्हणून कसो टायम काडटा इन्फॉर्मेशन दिवपाक. मागीर ते लेटर ते मनशाक हांगासल्यान थंय थंयच्यान थंय थंयच्यान थंय ट्रान्सफर करता एप्लिकेशन आनी भरपूर अशें करून 6-7 महिने उडयता. निमाणे ताका इन्फॉर्मेशनूय इनकम्प्लीट दिता. आनी खंय तरी सरकाराचो प्रयत्न आसता बीजेपीच्या की इन्फॉर्मेशन दामपाचो. आतां हें कित्याक इन्फॉर्मेशन दामचें पडटा? बीजेपी हें सामकें सुसंस्कृत क्लीन सरकार दिवपाचें, सुशासन दिवपाचें सरकार उलोवपी लोक, देशभक्त लोक हे, जाल्यार हांकां सरकारांतल्यो ह्यो घडामोडी कित्याक लिपोवच्यो पडटा? तांकां ह्यो लिपोवच्यो पडटा कित्याक हे सरकारान कंप्लीट करप्शन चलता, कंप्लीट मिस गवर्नन्स चलता. आतां जेन्ना आमी रायट टू इन्फॉर्मेशन एक्टाची आज तुमकां परिस्थिती सांगली की आज इन्फॉर्मेशन मेळप हें खूब कठीण जालां आनी हें कठीण सामकें सिस्टमॅटिकली एक वेल प्लॅन डिझायन म्हणून हें कठीण केलां, कॉमन मनशाक डिफिकल्ट करून दवरलां. ताजे फुडलो स्टेप म्हणल्यार पयर सरकार कमिशनर स्टेटाचो आनी स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर अपॉयंट करपाचो जो स्टेप घेतला तातूंत एक सामकी शॉकिंग गजाल आमच्या जी नजरेक आयली ती म्हणल्यार स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर अपॉयंट केलो आत्माराम बर्वे. आत्माराम बर्वे हो बीजेपीचो एक्टीव मेंबर. आत्माराम बर्वे हो जेन्ना हांव स्टुडंट्स नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचो प्रेसिडेंट आसलो आनी ताजे पयलीं सुद्दां जेन्ना यूथ काँग्रेसीन आसलो आनी आमी स्टुडंट्स युनियन करताले जेन्ना आमी युनिवर्सिटी इलेक्शन्स करताले तेन्नाच्यान तो बीजेपीचो कार्यकर्ता, तो RSSचो कार्यकर्तो आनी तो एक्टीव बीजेपीचो मेंबर. आनी हाज्याकून वयर म्हणल्यार तो टील रिसंटली तो मुख्यमंत्र्याचो OSD आसलो. ही वॉज द OSD टू द चीफ मिनिस्टर. आतां म्हाका एक गजाल कळना की RTI एक्ट जेन्ना क्लियरली मेन्शन करता दॅट द स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर ऑर द चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर हू आर अपिलेट ऑथॉरिटीज शूड नॉट बी पॉलिटिकली कनेक्टेड, जाल्यार आत्माराम बर्वेक कसो अपॉयंट केलो सरकारान? आनी सगळ्यांक म्हाका दिसता आयरन इन्सल्ट टू द इंजुरी म्हणटा तशी बीजेपीचो स्टेट प्रेसिडेंट सदानंद शेट तानावडेन एक पोस्ट घाला, आय कॉंग्रेच्युलेट आत्माराम बर्वे ग्रासरूट बीजेपी वर्कर टू बी अपॉयंटेड एज अ स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर म्हणून. हें कितें चल्लां? तांकां खबर तरी आसा RTI म्हणल्यार कितें, कायदो म्हणू?
आणि हो एक कॉमन मनशाचो हक्क म्हणून. म्हाका एक गजाल कळना, वेन आर टी आय इज एक्सपेक्टेड टू बी टू अपहोल्ड इंडिपेंडन्स एन्ड इम दॅट इन्स्टिट्युशन ऑफ स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर इज रिक्वायर्ड फॉर इंडिपेंडन्स एन्ड इम्पार्शलिटी. इट इज वायटल टू एन्श्युअर द ट्रान्सपरन्सी एन्ड अकाउंटेबिलिटी ऑफ द गव्हर्नमेंट. जाल्यार आत्माराम बर्वे जो पयर पर्यंत मुख्यमंत्र्याचो ओ एस डी आसलो तो कशी ट्रान्सपरन्सी दितलो? फाल्यां जर आमी चीफ मिनिस्टराच्या कार्यकाळांतलो भ्रश्टाचार कितें उघड करपाक जर आर टी आय घाली इन चीफ मिनिस्टर्स ऑफीस, जे टायमार आत्माराम बर्वेनूय थंय काम केल्लें, आनी जर आमकां इन्फॉर्मेशन डिनाय केलें म्हूण आमकां अपिलान जर स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनरा कडेन वचचो पडलो जो आत्माराम बर्वे आसा, आत्माराम बर्वे आपलेच अगेन्स्ट इन्फॉर्मेशन दितलो आमकां, हें कशें जावंक शकता? आनी बी जे पी अशें कशें करूंक शकता? बी जे पीचो हो जो प्रयत्न आसा की जो चीफ मिनिस्टराचो ओ एस डी आसलो जो फर्स्ट हँड फ्रंट बेंच विटनस टू ऑल द स्कॅम्स करप्शन आनी मिस गवर्नन्स हॅपनिंग इन द स्टेट, हाका स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर म्हणून अपॉयंट करपाचो, ताजे आमी निंदा करता. आमी मागणी करता चीफ मिनिस्टरा कडेन इमिजिएटली हें डिसिजन रिवर्ट बॅक करचें आनी नॉन पॉलिटिकल इम्पार्शियल मनशाक स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर म्हणून अपॉयंट करचो. आमचे स्पेसिफीक आमी आत्माराम बर्वेचेर एलिगेशन करना, आमी सिंपल सांगता आर टी आय एक्ट क्लियरली मेन्शन करता पॉलिटिकली कनेक्टेड मनीस आसपाक जायना म्हणून. जर बी जे पीक जाय आत्माराम बर्वेक एकोमोडेट करपाक, ताका कितलीशीं महामंडळां आहा मरे, जी टी डी सी आसा, जी आय डी सी आसा, नाल्यार तुमचे ते जी एस आय डी सी आसा मुख्यमंत्र्या कडेन, तें ताका चेअरमॅन कर, आमकां कांय प्रॉब्लम ना, बिकॉज दॅट इज द प्रेरोगेटीव ऑफ द चीफ मिनिस्टर. तुमकां बी जे पीचे कोणाक करपाक जाय थंय करा, बी जे पीचे तुमचे मनशाक आनी मुख्यमंत्र्याचे ओ एस डी काडून स्टेट इन्फॉर्मेशन करूंक तुमी शकना. आमी हाका स्ट्रॉंग ऑब्जेक्शन रेज करता. आनी हें सांगता आसतना म्हाका परत एकदां सांगपाक जाय की आमचो जो लिडर आसा श्री राहुल गांधी, तो सदांच सांगता की बी जे पी ही देशांतली इन्स्टिट्युशन्स, जी इन्स्टिट्युशन्स अकाउंटेबिलिटी ऑफ द गव्हर्नमेंट, ट्रान्सपरन्सी इन द गव्हर्नमेंट, इन द गव्हर्नन्स आनी ओवरऑल फंक्शनिंग ऑफ दीस कंट्री एन्ड फॉर द हेल्दी डेमोक्रसी जी रिस्पॉन्सिबल आसा, ती इन्स्टिट्युशन्स काबार करपाचो प्रयत्न करता. आमकां खबर आसा, गाजलेलो विशय आसा सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाची जी चेअरमॅन आसा बूच म्हणून, तिजो इन्वॉल्वमेंट विथ द अदानीज आनी देन द रिगींग देन द ओवरऑल अदानी स्कॅम वेर एन्फोर्समेंट डायरेक्टरेट इज सायलंट. हें फ्रेश आसा आसतना अशें जेन्ना कनेक्टेड अदानींक कनेक्टेड जेन्ना बुचाक सेबीन घालें थंय कितें आलें ती परिस्थिती पळयला जाल्यार बी जे पीक कनेक्टेड आनी मुख्यमंत्र्याच्या ऑफिसाक कनेक्टेड मनशाक स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर अपॉयंट करप, जाल्यार म्हाका दिसता हाजे वयल्यान एक गजाल गोंयचे प्रत्येक मनशान घेवपाची गरज आसा मेसेज, ती म्हणल्यार बी जे पी एक करप्ट गव्हर्नमेंट. कित्याक जर बी जे पी करप्ट नासलें जाल्यार ते पयलीं म्हणल्यार आर टी आय सेबोटेज करचें नासलें, दुसरें म्हणल्यार इन्फॉर्मेशन दामपा खातीर आपले मनशांक हाडून स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर म्हणून थंय ऑफिसान बसोवचे नासले. स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर इज अ कॉझी ज्युडिशियल ऑथॉरिटी, तो एक एपिलेट ऑथॉरिटी, ताजेर जेन्ना सरकारा कडल्यान अन्याय जाता, इन्फॉर्मेशन दामलें वता, इन्फॉर्मेशन डिनाय केलें वता जे कायद्यान तांकां मेळपाक जाय नागरिकांक, तेन्ना एक अपिलेट ऑथॉरिटी म्हणून स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनरा कडेन वता. जाल्यार तोच जर बी जे पीचो मेंबर आसलो आनी तोच जर मुख्यमंत्र्याचो जर कार्यालयांत काम करपी एम्प्लॉयी आसलो जाल्यार कसो न्याय मेळटलो सामान्य मनशाक? जस्टीस मेळप हो एक भाग जाल्लो आसा, पण जर सामान्य नागरिकाक जर एक सेन्स आसलें की हांगा जस्टीस मेळपाक स्कोपूच ना, कांय हांगा जस्टीस आपल्याक मेळचोच ना, जाल्यार म्हाका दिसता देशान अराजकता माजतली. आनी ती अराजकताचे दिशेन आज बी जे पी आमच्या देशाक व्हरता, आमच्या राज्याक व्हरता. आनी म्हाका दिसता जे लेवलाचेर आज बी जे पी वता, जे डिस्ट्रक्शन चालू आसा, जे करप्शन चालू आसा, आनी असली जर इन्स्टिट्युशन्स जी कोर्टा सारखी फंक्शन करता, तांचे वयलो जर कॉमन मनशाचो विश्वास उडत जाल्यार म्हाका दिसता ताजो सगळ्यांत पयलो फटको बी जे पीच्यांक बसतलो. कित्याक लोक कोर्टान वचचे सांगून हांकां रस्त्यार धरून मारतले, इतले लोक आज गोंयान फ्रस्ट्रेट जाला. बारीक प्रॉब्लेम जावं, उदकाचे जावं, लायटीचे जावं, फुटलेले रस्त्याचे जावं, सर्रास करप्शनाचे जावं, त्या खातीर हांव परत मागणी करतां मुख्यमंत्र्या कडेन टू अपहोल्ड द सेंटिटी ऑफ द इन्स्टिट्युशन ऑफ द स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर. रिवर्स युअर डिसिजन टू अपॉइंट आत्माराम बर्वे, हू इज बी जे पी मेंबर, हू हॅज बीन युअर ओ एस डी एज अ स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर, बिकॉज द क्वेश्चन इज नॉट ओनली अबाउट डिलिव्हरिंग जस्टीस ऑर द कॉमन मॅन गेटिंग जस्टीस. हियर देर इज द कॉमन मॅन विल हॅव अ सेन्स दॅट देर इज नो स्कोप फॉर जस्टीस.
एंड दीस वील लीड टू एनार्की एंड कंप्लीट कॉलेप्स ऑफ द डेमोक्रेटिक सिस्टम इन अवर कंट्री. थैंक यू. पण क्वॉलिफिकेशन्स ताजी आरटीआय एक्टान क्लिअरली मेन्शन केली असा. दे पर्सन शूड हॅव ॲडमिनिस्ट्रेटिव्ह नॉलेज, पर्सन शूड हॅव सम लिगल नॉलेज, बट ॲट द सेम टाईम द इट इज क्लिअरली मेन्शन द पर्सन शूड नॉट होल्ड एनी ऑफिस ऑफ प्रॉफिट, द पर्सन शूड नॉट बी अ एम पी ऑर अ एम एल ए, अँड स्पेसिफिकली द पर्सन हु इज बिंग अपॉइंटेड एज अ स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर शूड नॉट बी पॉलिटिकली कनेक्टेड. जाल्यार म्हाका दिसता एक तर तानावडेन जो तो पोस्ट केला सदानंद शेट तानावडे बीजेपीचो राज्य प्रमुख, तो राज्यसभा एम पी, ताका जर आरटीआय वाग एक्ट ताणें वाचूंक ना जाल्यार म्हाका ताका याद दिवपाक जाय 2012 जे बीजेपीचें सरकार खाण घोटाळो आनी वेगवेगळे घोटाळे घेवन रस्त्यार आयल्लो तेन्ना स्वर्गीय मनोहर पर्रीकर जो बीजेपीचो व्हडलो लिडर जावन गेलो तो हेच आरटीआयचो आधार घेतालो आनी इन्फॉर्मेशन भायर काडून सरकाराक घेरतालो आनी तेच आधाराचेर बीजेपी सत्तेर आयिल्ली. ही आरटीआय काँग्रेसीन दिल्ली, कित्याक काँग्रेस सदांच क्लीन आसली, पार्टीन आमच्या केन्ना प्रमोट करूंक ना, भितर कुसकी तांतयां थोडी कुसकी एप्पलां आसतलीच, प्रत्येक पार्टीन आसतली. पण आज आमी चित्र पळयता की बीजेपी ही पार्टी म्हणून एक भ्रश्ट वातावरण तयार केला आनी कंप्लीट इन्स्टिट्युशन भ्रश्टाचाराच्या विरोधान लडपाची काबार करपाचो प्रयत्न करता. आमी ऑलरेडी मुख्यमंत्र्याक लेटर केला की इमिजिएटली ताजो अपॉइंटमेंट रिवर्स करचो म्हणून, आनी ती आमच्या मुख्यमंत्र्याकडे मागणी असा की लोकांचो जर इन्स्टिट्युशनाचेर विश्वास उरपाक जाय जाल्यार आत्माराम बर्वेचो अपॉइंटमेंट रिवर्स करा. आनी परत सांगता, ताका तुमी जी टी डी सीचेर घाला, जाय त्या कॉर्पोरेशनाचेर घाला, ऑफिस ऑफ प्रॉफिट तांकां प्रॉफिट करता ते हांगा बरें आसा, पण स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर जो एक कॉझी ज्युडिशियल कोर्ट म्हणून फंक्शन करता थंय ताजो अपॉइंटमेंटाक आमचो विरोध आसा. वी वील टेक अ स्टेप विदीन 24 आवर्स इफ गव्हर्नमेंट फेल्स टू रिवर्स दिस डिसिजन विदीन 24 आवर्स. थँक्यू.